परखड विचाराची लेखणी म्हणजे समर्थ लेखणी। सन्माननीय अध्यक्ष महोदय, महसूल वन ग्रामविकास सार्वजनिक आरोग्य आणि महिला व बाल कल्याण या विभागाच्या मागण्याच्या संबंधात माझी मत मांडायच्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे। सन्माननीय अध्यक्ष महाराज, इचलकरंजी हे अतिशय प्रगत असं औद्योगिक शहर आहे। अलीकडच्या काळामध्ये 2 वर्षापूर्वी महापालिकेचा दर्जा इचलकरंजी शहराला मिळाला आहे। आसपास फार मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगिकरण झाल्यामुळं इचलकरंजी आणि भोवतीची गावं ही एकच झालीत। सन्माननीय महसूल मंत्र्यांना माझी एक विनंती आहे, इचलकरंजीला मी पहिल्यांदा आमदार 85 झालो तेव्हापासून आम्ही इचलकरंजीला तालुक्याचा दर्जा द्या म्हणून आणि तहसील कार्यालय इचलकरंजीला करा म्हणून मागणी करतोय। ते झालं नाही, साधारण 94-95 आपण त्या ठिकाणी प्रांत कार्यालय आणलं, त्याच्यानंतर परत आम्ही ते प्रांत कार्यालय झालं पण आमच्याकडे तहसील कार्यालय नाही, पूर्ण तहसीलदार नाही, तो आम्हाला पाहिजे म्हणून आम्ही आता गेली 28 वर्ष सलग मागणी करतो पण अजूनही होत नाही। साहेब, 2-3 वेळा कॅबिनेटला आमच्या पालकमंत्र्यांनी नेला, त्या पालकमंत्र्यांनी नेला इचलकरंजीचा आणि केलं सांगली जिल्ह्यात एक नवीन तालुका जन्माला आला, असं वेगवेगळ्या प्रकाराने वेगवेगळ्या पद्धतीनं आमचं तिथेपर्यंत जात आहे, तिथे गेल्यानंतर आणि बदलतंय किंवा थांबतंय। आमची विनंती आहे, फार मोठी अपेक्षा आहे लोकांची। आता हे शेवटचं अधिवेशन आहे, याच्यानंतर निवडणुकाच आहेत। माझी विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीत आज आपल्या उत्तरामध्ये इचलकरंजी महापालिका आहे, प्रांत कार्यालय आहे, प्रांत तिथं बसतात पण तहसीलदार नाहीत। ॲडिशनल तहसीलदार फार दंगा केल्यानंतर मध्ये दिला, साहेब तर फिरायला गाडी नाही, बसायला फर्निचर नव्हतं, आम्ही दिले फर्निचर सगळ्यांनी। त्या ठिकाणी तहसीलदारला बसायला गाडी नाही, तिथे त्याचं फर्निचर नव्हतं, आजही नाही, स्टाफ नाही, फक्त एक ॲडिशनल तहसीलदार आणि एक क्लार्क आहेत तिथं। साहेब, तहसीलदारला कुठं जर जायचं झालं तर रस्त्यावर मोटरसायकल दाबितात कुणाच, तर त्याच्या मागे बसून जातात, ही अवस्था आहे। माझी महसूल मंत्र्यांना विनंती आहे की तिथं पूर्ण फुल फ्लेज तहसील कार्यालय व्हावं आणि तालुका जाहीर व्हावा। साहेब, कबनूर हे गाव इचलकरंजीला लागून असलेलं 70,000 लोकसंख्येचं गाव आहे, ग्रामपंचायत आहे। दादा, 70,000 ग्रामपंचायत एक ग्रामसेवक चालवू शकतो का? माझे उपमुख्यमंत्र्यांना माझं विचारणं आहे, दादा 70,000 लोकसंख्या एक ग्रामसेवक चालवतो, काय चालवत असेल तिथं, काय कारभार होत असेल? 50,000 लोकसंख्या झाली की नगर परिषद करा असा कायदा आहे, आपण त्या पद्धतीने निर्णय घेतोय। आम्ही मागणी करून करून सुद्धा तिथं 70,000 लोकसंख्येचं गाव नगर परिषद का होत नाही, ते त्वरित नगर परिषद करावं अशा पद्धतीची विनंती आमची आपल्याला आहे। साहेब, त्याच ठिकाणी कबनूर हे 70,000 लोकसंख्येचं गाव आहे आणि त्याला लागून आणखी पुढे 5-7 किलोमीटरवर 10,000 लोकसंख्येचं साजनी म्हणून गाव आहे। त्या साजनीला प्राथमिक आरोग्य केंद्र आहे पण कबनूरला नाही, ते 70,000 लोक तिथे जात आहेत त्या साजनेला आरोग्यासाठी औषधोपचार घ्यायला, हा कारभार आहे। मी स्वतः तिथं बचत गट बांधलेलं होतं, ती इमारत रिकामी पडली आहे, तिथं जागा आहे, इमारत आहे, आमदार फंडातनं 50 लाख रुपये मी दिले, तिथं शिफ्ट करा म्हणून सांगितलं, मागण्या केल्या, अजूनही शिफ्ट होत नाही। हे फार झालंय, लोकांना त्यांना योग्य पद्धतीने सेवा आपण ज्याच्या वेळी जिथं तिथं देणं आवश्यक आहे ते देण्याचं काम आपण करावं, एवढी या निमित्तानं आपल्याला मी विनंती करतोय। साहेब, एवढी मोठी मोठी शहराजवळची गावं आहेत, इथं आमचे ग्रामविकास मंत्री गेले, दादा आपल्याला विनंती आहे, शहराजवळच्या भोवतीच्या गावात झोपडपट्ट्या तयार होतात, फार मोठ्या प्रमाणात वाढ होते,
शहरात जागा महाग आहेत म्हणून ते ग्रामपंचायतीच्या हद्दीत गरीब लोक घेतात, कामगार घेतात, तिथं घरं बांधतात. काही लेआउट नसतो, काही नसतो, काही नसतो. त्यांना प्यायला पाणी पाहिजे असतं, रस्ता पाहिजे असतो, गटर पाहिजे असतं. हे इन्फ्रास्ट्रक्चर ग्रामपंचायतीकडनं होत नाही. एक स्वतंत्र निधी दादा, जिथं मोठी शहरं आहेत, औद्योगिक शहरं आहेत, त्याच्या भोवतीच्या गावांच्यासाठी स्वतंत्र काय ना काय त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर द्यायसाठी एक निधी उपलब्ध करून द्यावा अशी माझी आपल्याला विनंती आहे. दादा, इचलकरंजीला शासकीय हॉस्पिटल आहे, ते होतं नगरपालिकेचं. 2016 तुम्ही घेतलं, शासनाने घेतलं. 2016 ज्यावेळी घेतलं त्यावेळी दरवर्षी 11 कोटी रुपये तुम्ही त्या हॉस्पिटलसाठी खर्च करायचे होते. आजपर्यंत काही केलं नाही. मध्यंतरी आपण त्या हॉस्पिटलच्या बांधकामासाठी आपण निधी दिला, अतिशय चांगलं हॉस्पिटल झालं, 300 बेडचं हॉस्पिटल आहे. तिथं आता सिटी स्कॅन झाला, MRI द्यायचं संबंधीचा निर्णय होता, MRI मशीन तिथं अजूनही येत नाही. दादा, आत्ता माझी विनंती आहे, निदान गोरगरिबांचं, कष्टकऱ्यांचं, कामगारांचं, झोपडपट्टीवासियांचं गाव आहे, तिथे MRI वगैरे चांगल्या सुविधा द्या. 147 लोकांचं स्टाफ 200 ते 300 बेड झाल्यानंतर आमच्या तिथे प्रलंबित आहे. चांगले डॉक्टर्स असतील, सिस्टर्स असतील, ब्रदर्स असतील, बाकीचा स्टाफ असेल, तो अजूनही भरत नाही दादा. वर्ष 1.5 वर्ष झालं, हे केवळ नुसतं मंजूर म्हणून होत नाही, तिथे स्टाफ दिल्याशिवाय काय करणार आहे मी. त्यासाठी आपण तातडीनं त्याच्यासाठी आवश्यक अशा पद्धतीचा निर्णय घ्यावा, MRI मशीन ताबडतोबीनं पाठवावं, अशा पद्धतीची विनंती माझी आहे. दादा, मी परवा बोललो त्याच्यामध्ये परत सांगतो, महिलांच्या साठी राज्य सरकारनं अतिशय उत्तम योजना काढल्या, पण पूर्वी सुरू असलेल्या योजना बंद करणं हे काय, त्याचं दुसरी बाजू सुद्धा पुढे यायला लागली, ते बरोबर नाही. महिला औद्योगिक विकास महामंडळाकडनं, माविमकडनं बचत गटाला कर्ज दिलंय, त्यांना 10 लाख रुपये पर्यंतच्या कर्जाला त्याला व्याजाची सवलत मिळत होती, ती बंद झाली आहे. दादा, एका बाजूला नवीन योजना, दुसऱ्या बाजूला चांगल्या योजना बंद करणं हे योग्य नाही. हे माग झालंय, म्हणजे 2-3 वर्षापूर्वीचं, आता झालं नाही. माझी विनंती आहे की ती व्याजाची सवलत परत चालू करा. महिलांच्या बचत गटाच्या मार्फत त्यांनी एखादा छोटा उद्योग सुरू केला की आपण एवढे वेगवेगळे नवीन मंडळ करतोय, त्यातल्या सगळ्यांना सरसकट 10,000 व्याज आपण गव्हर्नमेंट भरतोय, आणि या महिलांच्या औद्योगिक संस्था त्यांनी काढल्या तर त्यांना देत असलेले व्याजाची सवलत बंद करतोय, ते बरोबर नाही. त्यांना तातडीनं त्यांनाही आपण व्याजाची सवलत लागू करावी एवढी विनंती करतो, आणि आमचा तालुका जाहीर करा, स्वतंत्र मामलेदार द्या एवढी विनंती करतोय. मी आता बोललेल्या मागणीचा विचार करून मान्य करावा एवढं सांगून थांबतोय.